आजचे नुस्के या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पावसाळ्यात ताजी रानभाजी मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध असते. त्यापैकी अनेकाची आवडती रानभाजी म्हणजे अळू. अळूचे फतपदे, ऋषीपंचमींना केलेली अळूची भाजी ते अगदी कुरकुरीत अळूवड्या अशा विविध स्वरूपात अळू आहारात घेतला जातो. नैसर्गिकरित्या अळूला खाज असल्याने त्याचा आहारात समावेश करणे आजकाल अनेकांना किचकटीचे वाटते, परंतु त्यामधील हे आरोग्यदायी गुणधर्म जाणून घेतल्यावर त्याची चव चाखण्याचा मोह तुम्हालाही आवरता येणार नाही. अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात यांचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया अळूच्या सेवनाने शरीराला होणारे फायदे. पहिला म्हणजे वजन कमी करण्यासाठी. अळूची पाने वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. या पानांमध्ये असणारे फायबर्स पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. दुसरं म्हणजे सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांसाठी. तुम्हाला जर सांधेदुखीचा त्रास जास्त असेल तर दररोज अळूच्या पानाचे सेवन करणे तुमच्या त्रासासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुम्हाला सांधेदुखीवर आराम मिळू शकतो. तिसरं म्हणजे पोटांच्या समस्येवर फायदेशीर ठरते. तुम्हाला पोटांच्या कोणत्याही समस्या त्रास देत असतील तर अळूच्या पानांचे सेवन तुमच्या त्रासावर फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होण्यास मदत होते. चौथा म्हणजे डोळ्यांच्या दृष्टीसाठी. अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे अळूच्या पानांचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या मांसपेशीमध्येही मजबूती येते व डोळ्यातील शुष्कपणाच्या समस्येवर फायदेशीर ठरतं. पाचवा म्हणजे ब्लड प्रेशर असणाऱ्यांसाठी. अळूच्या पानांचे सेवन केल्याने या पानांमधील पोषक तत्वे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात. या पानांचे सेवन केल्याने तणावाची समस्या निर्माण होत नाही. सहावा म्हणजे तापासाठी. ताप आलेल्या व्यक्तीला अळूची भाजी खायला द्यावी. ताप तर उतरतोच, शिवाय तापामुळे गेलेली तोंडाची चवही परत येते. सातवा म्हणजे विषारी कीटक चावल्यास वेदना कमी करण्यासाठी. विषारी कीटक चावल्यास अळूची पाने वाटून त्याचा चोथा करावा आणि तो लेप म्हणून त्या जागेवर लावावा. अशा व्यक्तीला अळूच्या पानाचा रस दिल्यास लगेच वेदना कमी होण्यास मदत होते. आठवं म्हणजे कोलेस्ट्रॉलची समस्या असणाऱ्यांसाठी. अळूची भाजी खाल्ल्याने हाय कोलेस्ट्रॉलची समस्या होणार नाही, कारण अळूने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी केले जातात. जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा अळूची भाजी खावी. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यानंतर हृदयरोगाचा धोकाही वाढतो, त्यामुळे अळूची भाजी खाऊन हृदयरोगांना दूर ठेवू शकता. नववा म्हणजे वात, कफ आणि पित्त असणाऱ्यांसाठी. वात, कफ आणि पित्त असणाऱ्यांसाठी अळूची भाजी खूपच परिणामकारक ठरते. अळू थंड असल्याने ते त्रिदोषनाशक ठरते. दहावा म्हणजे मधुमेहांसाठी. ज्यांना मधुमेह आहे अशांनी अळूचे नियमित सेवन करावे, याने मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. अकरावा म्हणजे दुधाच्या वृद्धीसाठी. दूध कमी येत असल्यास बाळंतिणी महिलेने अळूच्या पानांची भाजी खावी, याने दुधामध्ये वाढ होण्यास मदत होते. बारावा म्हणजे जखमा लवकर भरण्यासाठी. अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सीचा सुमारे 80% साठा असतो. त्याचा फायदा जखम लवकर भरून निघण्यासाठी होतो. तेरावा म्हणजे सतेज त्वचेसाठी. अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. सुमारे 100 ते 200 ग्रॅम अळूमधून व्हिटॅमिन एची दैनंदिन गरज पूर्ण होण्यास मदत होते. अळूमध्ये 120% व्हिटॅमिन ए आढळते, यामुळे त्वचा सतेज होण्यास मदत होते. चौदावा म्हणजे हाडांच्या मजबूतीसाठी. वाढत्या वयाबरोबर हाडांची मजबूती कमी होत जाते. हे टाळण्यासाठी अळूचा नियमित वापर केल्याने आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भरून निघण्यास मदत होते. पंधरावा म्हणजे रक्तवाढीसाठी. अळूच्या पानामध्ये असलेले आयन हे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करते. अळूच्या सेवनाने अनेक घातक आजारांपासून आपला बचाव होतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आजीचे नुस्के या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, म्हणजेच तुम्हाला माझ्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर येईल. धन्यवाद.